मी संजय गांधी योजनेसाठी खूप प्रयत्न केले, जे खूप आम्ही खेपा घातला तिथे, पण आमचं काम होत नव्हतं, पण अण्णांच्या मुळेच मला या योजनेचा लाभ होतोय. म्हणजे आता संजय गांधीजी योजनेचा आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे. पुढच्या महिन्यापासून मला पेन्शन मिळेल. ह्या योजनेमुळे आम्हाला जी मदत होतीये ते आम्ही विसरू शकत नाही कधी. अण्णांचं खरं अकाली जाणं सगळ्यांना धक्कादायक होतं. आम्ही जयश्री बहिणीच्या पाठीशी आम्ही आहोत. अण्णांच्या माघारी आता आमची जबाबदारी. त्या कोल्हापूरचे त्यावेळचे नेते चंद्रकांतदादा पाटील त्यांनी आता मला वाटतं हिमालयामध्ये जायची तयारी सुरू केलेली आहे. कारण पुण्यामध्ये बोर्ड लागले, दादा तुम्ही आम्हाला दिसत नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा दादांनी पाणी फिरवलं. आता चंद्रकांतदादांना या निवडणुकीमध्ये एकच आपल्याला सांगायचं आहे की उर्वरित म्हणजे राजकीय आयुष्यामध्ये खूप कमवलंय, खूप लुटलंय, अनेकांना फसवलंय तुमच्या भाजपाने. तुम्हाला या कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्य करण्याचा काडीचाही अधिकार नाही. त्याच्या नतद्रष्टपणामुळे एक पाऊल मागे यावं लागलं. परंतु तरी सुद्धा राजेश क्षीरसागर कुठे नाराज न होता शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजेशला केवळ आणि केवळ कोल्हापूर उत्तर नव्हे त्या महाराष्ट्रामध्ये योग्य तो स्थान मिळेल अशा पद्धतीचा कॅबिनेट दर्जा दिला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करण्याची त्यांना संधी प्राप्त करून दिली. आता फार मोठा कळवळा भाजपच्या लोकांना आलाय रामनामाचा. जसं काय यांची जहांगीरी ती, अरे ह्या देशामध्ये राम जन्मभूमीमध्ये राम मंदिर व्हायला पाहिजे भाजपाने नव्हे, तर तो पुकार जर पहिला कोणी केला असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे. आणि काय मोदी साहेबांचं कर्तृत्व आहे का? जर मोदी साहेबांना राम मंदिर बांधायचं होतं तर मागच्या वेळेला 400 खासदार निवडून आलो होतो आम्ही एनडीएचे, नाही पायाभरणी केली, अख्ख्या देशातून विटा दिल्या की नाही लोकांनी, एक विट आणि एक नोट या देशातल्या करोडो करोडो लोकांनी दिली, त्याच्यातून पैसे मिळवले, हिशोब अद्याप दिला नाही, निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा, विटा देशवासियांचे, पैसा देशवासियांचा. यांनी भूमिपूजन केलं, करा की भूमिपूजन, पण राम जन्मभूमीमध्ये राम मंदिर बांधण्याचं श्रेय निवडणुकीकरता तुम्ही जर घेत असाल तर रामनामाचा धंदा करणाऱ्या भाजपाला आम्हाला सांगावं लागेल. रामनाम घेऊन तुम्ही लोकांना फसवू नका. काही झालं तरी चालेल, पण हा आपला मित्र म्हणून आपल्यावर वावरत असताना तर आम्हाला नेस्तनाबूत करायला जर निघाला असेल देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजप पक्ष आणि त्याला खांदा द्यायला चंद्रकांत दादा पाटील जात असतील, तशा बेईमानी भारतीय जनता पक्षाला पंचगंगा नदीमध्ये गाडून टाका आणि या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सरकार तयार केला. भले काँग्रेस आणि राष्ट्रवादी कालचे आपले शत्रू असतील, पण आज आपल्याला संकट काळी ते मदत करायला पुढे आलेले आहेत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.